ब्रेक नंतर आपण पाहताय महामुंबई आणि या क्षणाची आणखी एक मोठी बातमी पाहणार आहोत, ती म्हणजे मुंबईच्या ब्रिज कँडी क्लब जवळील एका इमारतीच्या 12व्या मजल्यावरती ही आग लागलेली आहे। तर 12व्या मजल्यावर असलेल्या या फ्लॅटमध्ये भीषण स्वरूपाची आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू करण्यात आलेले आहेत। आगीत अद्याप तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मात्र मिळत नाहीये। मात्र आगीने आता रौद्र रूप धारण केलं असल्याचं आपल्याला स्पष्टपणे या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। आणि काही वेळापूर्वीच एक स्फोट झाल्याची देखील माहिती त्या ठिकाणी मिळते। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय आणि त्याचबरोबर हे दृश्य या आगीची भीषणता सांगण्यासाठी पुरेशी आहेत। मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयाजवळ असलेल्याच या रहिवाशी इमारतीमध्ये ही आग लागलेली आहे आणि आग लागल्यानंतर ती आणखी वाढत चालल्याचं पाहायला मिळतं। त्याचबरोबर त्या ठिकाणी स्फोट झाल्याचं देखील आत्ताच्या ताज्या माहितीनुसार कळत आहे। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। प्रशांत, या पूर्वी दाखवलेली जे दृश्य आहे त्यामध्ये केवळ एका फ्लॅटला लागलेली ही आग होती, आगीने आता रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्फोट झाल्याचं देखील कळत आहे, काय माहिती आहे? ज्या पद्धतीनं आपण आधी बोललो होतो की ज्या पद्धतीने की आग भडकलेली आहे, तिला आवरण्याचा प्रयत्न सुद्धा अवघड जातोय, पण तो आग वाढत चाललेली आहे आणि बाजूच्या एका फ्लॅटमध्ये सुद्धा ही आग पसरत चाललेली आहे। आणखीन त्याच ठिकाणी आता जो आवाज आला आहे तो एक मोठा धमाकेदार आवाज होता, खरं तर सिलेंडरचा ब्लास्ट होता का काय होतं हे अजूनपर्यंत निश्चित समजलं नाहीये। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न अथक जरी सुरू असले तरी अद्यापपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालेलं नाहीये। ही आग कोणत्याही परिस्थितीत पसरत आहे एवढाच एक प्रयत्नांचा भाग आता सगळा आता सुरू आहे। सगळ्यांचे प्रयत्न आता या क्षणी तरी तसेच सगळे सुरू आहे। आपण बघतोय की म्हणजे की व्हिज्युअल मध्ये ही भडकलेली आग कशी आहे, खर तर उत्तुंग इमारती आहे, मोठा रहिवासी वस्ती असेल हा सगळा भाग व्हिज्युअल मध्ये आपण दाखवतोय। आता ही थेट दृश्य आहे ती आगीची की कशा प्रकारे ही आग भडकत चाललेली आहे। या इमारतीच्या 12व्या मजल्यावर ही आग सुरुवातीला लागली। खर तर आपल्याला माहिती आहे की 12व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकेल एवढेच फायर बंब आहेत। आपण थेट दृश्य दाखवतोय, माझा सहकारी हर्षद आपल्याला थेट दृश्य दाखवतोय की काय परिस्थिती आहे नेमकी। आता ब्रिज कँडी कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून हिची खर तर ओळख आहे, 12व्या मजल्यावर ही लागलेली आग आणि ही आग भडकतच चालली। आता बाजूच्या फ्लॅटमध्ये एक मोठा आवाज सुद्धा थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी आला होता। नेमका तो आवाज कशाचा होता हे आता अंदाज जरी व्यक्त करता येत नसेल तरी तो सिलेंडरचा ब्लास्ट असू शकतो असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। फायर विभागाचे अधिकारी पोहोचलेत, पोलीसही पोहोचलेत, बघ्यांची गर्दी प्रचंड आहे, इथले जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। 12व्या मजल्यापर्यंत खरंतर फायरची सगळी व्यवस्था आपल्याकडे माहिती आहे की पाणी मारणारी यंत्रणा आहे त्याच्यावरती अधिक जात नाही, त्यामुळे अडचणी जरी येत नसल्या, रस्ता जरी मोकळा असला तरीही अद्यापपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालेलं नाहीये। बाकी ती कोणत्याही परिस्थितीत पसरू नये हे सुद्धा प्रयत्न आता आपल्याला सुरू आहे, अथक प्रयत्न हे सगळे सुरू असलेले दिसत आहेत। बरोबर आहे प्रशांत, ज्या प्रकारे आपण दृश्यांचं वर्णन केलं आणि घटनास्थळावरून तुम्ही ही संपूर्ण माहिती घेताय त्यामुळे स्पष्ट होत आहे की एका इमारतीच्या 12व्या मजल्यावरती लागलेली ही संपूर्ण आग आहे आणि अगदी काही क्षणापूर्वी जो मोठा आवाज झालेला होता कदाचित सिलेंडरचा त्या ठिकाणी स्फोट झाला असण्याची शक्यता निश्चितच आहे कारण ही रहिवाशी इमारत आहे। मात्र एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, दोन वेगवेगळ्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आपण दृश्य आपल्या प्रेक्षकांना यावेळेला दाखवतोय, मात्र मला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की रहिवाशी इमारत असताना कुणाला यामध्ये काही दुखापत झालेली आहे का, या फ्लॅटमध्ये रहिवासी होते का, किंवा ज्या मजल्यावरती ही आग लागलेली आहे त्या ठिकाणी कुणी जखमी झालेलं आहे, कुणी अडकून पडलेलं आहे का, या संदर्भातली काही प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत येऊ शकते का प्रशांत? अद्यापर्यंत तशा प्रकारे कोणती जीवितहानी किंवा कोणती दुखापत झाल्याची माहिती समोर आली नाहीये। फायर विभागाचं अँब्युलन्स सुद्धा या ठिकाणी पोहोचली आहे, खरं तर इमारतीमध्ये सुद्धा लोक पोहोचले आणि वेगवेगळ्या मजल्यावर असलेले जे रहिवासी आहेत ते सुद्धा खाली यायला सुरुवात झाली आहे, पण अद्यापपर्यंत कोणाची दुखापत झाली आहे किंवा कोणी अडकला अशा प्रकारची माहिती समोर आली नाहीये। अर्थात तिथपर्यंत पोहोचणं सुद्धा अवघड झालेलं आहे कारण ही आग ज्या पद्धतीनं भडकलेली आहे त्यामुळे जर कोणी अडकलं असेल तर त्याला त्याचा रेस्क्यू करणं हे सुद्धा अवघड काम जे आहे ते अग्निशामक दलाच्या जवानांकडे आहे, पण सगळे अथक प्रयत्न सुरू आहे। पण अद्यापपर्यंत निश्चित कोणी जखमी झालंय किंवा अडकलंय याबद्दलची अधिकृत माहिती मात्र उपलब्ध नाहीये। बरोबर आहे, मात्र प्रशांत
बाराव्या मजल्यावरती आग लागलेली आहे. आग विझवण्याचे प्रयत्न करणारे अग्निशमन दलाचे सगळे जवान त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं दिसतंय. एका बाजूला उंचच उंच इमारती असतात, या इमारतींमध्ये जर अशा प्रकारे वरच्या मजल्यांना आग लागली तर ते विझवणं खरोखर शक्य होत नसल्याचं दिसतं. अनेक वेळेला अनेक इमारतींमध्ये स्वतःची अशी यंत्रणा देखील नसते की जिने या ठिकाणची आपल्याला आग विझवता येणं शक्य असतं. मात्र अशा वेळेला जे दृश्यांमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की अग्निशमन दलाचे जे सगळे जवान आहेत ते शिडीच्या माध्यमातून वरपर्यंत पोहोचलेले आणि वरपर्यंत पोहोचल्यानंतर त्या ठिकाणची ही आग विझवण्यासाठी त्या ठिकाणी फायर बंबांच्या माध्यमातून ते आग विझवण्याचा प्रयत्न आपल्याला स्पष्टपणे करताना दिसतंय. मात्र जर प्राथमिक आपण हा संपूर्ण एरिया बघितला, या एरियाच्या आजूबाजूचा परिसर बघितला, तर ही आग आणखी भडकण्याची शक्यता तुम्हाला वाटतेय का, किंवा आगीचं कारण नेमकं काय असू शकतंय? प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांकडून काही वर्तवले जातात का? किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान दाखल झालेले आहेत बंब घेऊन? या सगळ्यात महत्वाची दिलासा देणारी गोष्ट अशी की आपल्या अग्निशमन दलाकडे जी आग रोधक यंत्रणा आणखी ती बाराव्या मजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम यंत्रणा आहे, बरोबर आहे, आपल्याला पूर्ण आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्यापर्यंत त्या तिथपर्यंत ते पोहोचलेले आहेत. त्यामुळे आग पसरून आहे कोणत्याही परिस्थितीत, याकरता अथक प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ही आग कारण आग पसरणं हे अत्यंत धोकेदायक ठरू शकतं. ब्रिज कँडी हॉस्पिटल, ब्रिज कँडी सीएचएस, ब्रिज कँडी क्लब हा अत्यंत उच्चभ्रू रहिवासी वस्ती असलेला भाग, या ठिकाणी अत्यंत मोठमोठे व्हीव्हीआयपी या ठिकाणी राहत असतात आणि याचमुळे रस्ते सुद्धा मोकळे आहेत, मोकळे करण्यात आलेले आहे. आणि अथक प्रयत्न जरी सुरू असले तरी आग कोणत्याही परिस्थितीत पसरू नये. दिलासा देणारी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मानली जाते की बाराव्या मजल्यापर्यंत पोहोचणारी शिडी अग्निशमन दलाच्या यंत्रणांकडे आहे आणि रात्रीच्या वेळी रस्ते मोकळे असल्याचा खऱ्या अर्थाने फायदा होतोय. कोणत्याही परिस्थितीमध्ये आग आम्ही आटोक्यात आणू असा विश्वास फायर विभागाचे अधिकारी कर्मचारी जरी व्यक्त करत असले तरी अद्यापपर्यंत ती नियंत्रणात आली नाहीये हे खरं आहे. पण प्रयत्न मात्र अथक सुरू आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की आग आटोक्यात आणणं, आणखी या आगीमध्ये कोणी अटकले आहेत का, त्यांचं कोणत्याही परिस्थितीत रेस्क्यू करणं, अशा दुहेरी आव्हानांचा सामना खरं तर आता बचाव कार्य करताना सुरू झालेला आहे. आणि त्यातल्या त्यात जो ब्लास्ट झाला त्या ब्लास्टमुळे चिंता खरोखर नक्कीच वाढली आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण नेमका तो ब्लास्ट कशाचा झालाय, ब्लास्टमध्ये अजून तिथे कोणी अडकलंय का, या सगळ्याच गोष्टींच्या साठी अग्निशमन दलाचे जवान हे अथक प्रयत्न करतायत. बरोबर आहे प्रशांत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू असलेले प्रयत्न आपल्या दृश्यांमधून देखील स्पष्टपणे आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवतोय. पुढचा प्रश्न हाच आहे की रहिवासी इमारत आहे म्हटल्यानंतर रहिवासी इमारतीमधल्या इतर जे फ्लॅट्स आहेत त्यामधल्या असलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यात आलेलं आहे का सुरक्षितरित्या? त्या रहिवाशांमध्ये देखील यावेळेला भीतीचं वातावरण असणार आहे. त्या परिस्थितीविषयी काही माहिती मिळते का? जे रहिवासी त्या ठिकाणी अडकून पडलेले असतील किंवा ज्यांनी ही आग जवळून पाहिलेली आहे त्यांच्याकडून आत्ता काही माहिती मिळू शकते का? आता थोड्याच वेळामध्ये आपलं सगळ्यांशी बोलणं सुद्धा होऊ शकणार आहे. पण एक मात्र निश्चित की इमारतीमधले सगळे रहिवासी जवळपास खाली आलेले आहेत. मात्र या बाराव्या मजल्यावर कोण नेमका अडकलाय किंवा त्याचा प्रयत्न सुरू करतायत, अग्निशामक दलाच्या जवानांनी या पूर्ण भागाचा ताबा घेतलाय. जवळपास पाण्याचे 8 बंब म्हणजे की 8 गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि 8 गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत. सगळे रहिवासी बरेचसे खाली आलेले आहेत. आपण बघतोय व्हिज्युअल्स मध्ये आता खरं कोणी बोलण्याच्या मानसिकतेमध्ये कोणी नाहीये. आपण अरे 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 सर 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 आराम से प्रशांत भाग आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असलेल्या रहिवाशांशी बोलण्याचा प्रयत्न करताय. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येईपर्यंत मी ही संपूर्ण घटना आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितोय. ते म्हणजे मुंबईतला ब्रिज कँडी परिसर आहे. मुंबईतल्या ब्रिज कँडी क्लब जवळ असलेल्या या रहिवाशी इमारतीला 12व्या मजल्यावरती ही आग लागलेली आहे. 12व्या मजल्यावरती लागलेल्या आगीनं त्यानंतर रौद्र रूप धारण केलेलं आहे. ही भीषण आग हळूहळू वाढायला सुरुवात झालेली होती. शेजारीच असलेल्या फ्लॅटमधून मात्र ज्यावेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये आवाज आलेला होता त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी असलेला एखादा सिलेंडर असेल किंवा एसी जो असतो त्याचा देखील अनेक वेळा ब्लास्ट होण्याच्या अनेक घटना यापूर्वी मुंबई आणि संपूर्ण देशभरात घडलेल्या आपण पाहिलेल्या होत्या. मात्र मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयाजवळ असलेल्या इमारतीला लागलेल्या या आगीनं आता मात्र भीषण रूप धारण केलेलं आहे.
या आगीला विझवण्यासाठी आणि त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान हे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करताना दिसतात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी ज्या प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे, तब्बल अग्निशमन दलाच्या एकूण 8 गाड्या 8 बंब हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. अग्निशमन दलाकडे असलेल्या अत्याधुनिक शिडीच्या माध्यमातून या 12व्या मजल्यापर्यंत पोहोचणं या अग्निशमन दलाच्या जवानांना शक्य झालेलं आहे आणि शक्य झाल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याचे फवारे मारण्यास सुरुवात झालेली आहे. पाण्याचे फवारे जरी मारले जात असले तरी देखील आग अजूनही संपूर्णपणे विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला कुठलंही यश आलं नसल्याचंही स्पष्ट होताना दिसत आहे. तर आग आणखी भडकू नये हे सगळ्यात मोठं आव्हान यावेळेला अग्निशमन दलाच्या सर्व जवानांच्या समोर आहे. तर दुसरीकडे 12व्या मजल्यावरती आणखी कुणी अडकून पडलेलं आहे का? 12व्या मजल्यावरती जर कुणी अडकून पडलेलं असेल तर त्यांना बाहेर काढण्याचे काही प्रयत्न करण्यात येत आहेत का? दुसरीकडे तिसऱ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण काही दृश्य आणि छायाचित्रांच्या माध्यमातून ही दृश्य पाहण्याचा प्रयत्न करतोय की ज्यामधून एरियल व्ह्यूच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट होताना दिसतेय की जी आग लागलेली आहे ती छोटी नसून इतर आजूबाजूच्या ज्या उंच इमारती आहेत त्यावरून जी छायाचित्र एक्सक्लुझिव्ह उपलब्ध झालेली आहे त्यामधून एक स्पष्ट होताना दिसतंय की 12वा मजला कदाचित या संपूर्ण आगीच्या विळख्यात तर अडकलेला नाहीये. कारण एका बाजूला असलेली छायाचित्र आणि दुसरीकडे असलेली दृश्य या आगीच्या भडक्यामध्ये किती मोठं नुकसान झालेलं कदाचित असू शकतंय हे दाखवण्यासाठी पुरेशी असल्याचं दिसतंय. मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयाजवळ असलेल्या या रहिवाशी इमारतीच्या 12व्या मजल्यावर ही आग लागलेली आहे. ही आग विझवण्याचे जरी शर्थीचे प्रयत्न सुरू असले तरी देखील दुसऱ्याच एका उंच इमारतीवरून टिपण्यात आलेलं हे छायाचित्र बऱ्याच गोष्टी सांगून जाताना दिसतंय. कारण 12व्या मजल्यावरती लागलेल्या या आगीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती नुकसानही झालेलं असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. तर दुसरीकडे अग्निशमन दलाचे एकूण 8 बंब हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत. प्रशांत, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? प्रशांत इतर रहिवाशांशी बोलण्याचा प्रयत्न करताय, त्या ठिकाणी घडत असलेली संपूर्ण घटना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र तत्पूर्वी या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयाजवळ असलेल्या रहिवाशी इमारतीत लागलेल्या आगी संदर्भातली आपण यावेळेला पाहतोय आणि आगीची ही दृश्य अनेक गोष्टी सांगून जाताना दिसतंय. सुरुवातीची जी दृश्य आहे त्यामध्ये एकाच फ्लॅटला ही आग लागल्याचं स्पष्टपणे दिसतंय आणि त्यानंतर मात्र ही आग हळूहळू भडकत गेलेली आहे. या रहिवाशी इमारतीच्या 12व्या मजल्यावरती ज्या वेळेला ही संपूर्ण आग लागलेली होती त्यानंतर मात्र बाजूच्या फ्लॅटपर्यंत ही आग वाढत चालल्याचं दिसून येत आहे आणि अचानकपणे त्या ठिकाणी एका स्फोटाचा देखील आवाज झालेला होता. यामध्ये नेमका ब्लास्ट कसला झालेला आहे हे आत्ता सांगता येणं शक्य नाही आहे. मात्र ज्या प्रकारे आपण बघतो की रहिवाशी इमारतींमध्ये अनेकदा सिलेंडरचा स्फोट होत असतो किंवा एसीचं जे मशीन त्या ठिकाणी लावण्यात आलेलं असतं त्याचा देखील स्फोट होण्याची शक्यता असते आणि मग त्यानंतर मात्र आग आणखीनच रौद्र रूप धारण करत असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतं. या दोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून टिपलेली दृश्य आपण पाहतोय. सुरुवातीला ज्या वेळेला आग लागलेली होती कमी प्रमाणामध्ये ही आग होती, एका फ्लॅटच्या खिडकीमधून या आगीच्या ज्वाळा बाहेर पडत असल्याचं देखील आपल्याला दिसतंय. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्यापर्यंत अधिक माहिती पोहोचवत आहेत. प्रशांत, आपण दोन्ही कॅमेऱ्यातून टिपलेली दृश्य आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय, मात्र काही रहिवासी जे आहेत ते खाली उतरल्याचं मगाशी तुम्ही सांगितलेलं होतं, बोलण्याचा प्रयत्न झालेला आहे का? आगीचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात आहे, ते आणखी वाढतंय की ते कमी करण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलेलं आहे? प्रशांत, काय अपडेट्स आहेत? सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट एक आता जी समजली आहे की अद्यापपर्यंत कोणाला दुखापत झाली किंवा कोणती कॅज्युअलिटी झाली आहे अशा प्रकारची कोणतीही माहिती समोर आलेली या आग विझवणाऱ्या मदत कार्य करणाऱ्या यंत्रणांनी आपल्याला सांगितली. ही जी आहे ती जागा आपण दाखवूया, थेट दृश्य आपण दाखवतोय. माझा सहकारी हर्षद आपल्याला दाखवतोय, ही ब्रिज कँडी अपार्टमेंट आहे आणि ब्रिज कँडी हाऊस आपल्याला माहिती आहे. ब्रिज कँडी हॉस्पिटलजवळ अत्यंत एक उच्चभ्रू वस्तू आहे. आणखी या ठिकाणचा भाग जो आहे हा पूर्ण सील करण्यात आलेला आहे, आतमध्ये कोणालाही जाऊ दिला नाहीये, प्रतिबंध करण्यात आला आहे. पोलीस आणि इथले सोसायटीचे सिक्युरिटी जे आपण बघतोय ते सगळे याच ठिकाणी आहे आणि आतमध्ये जी उंच इमारत आहे आणखी त्याच इमारतीच्या 12व्या मजल्यावर खरं तर ही आग लागली. आपण डाव्या बाजूला जर का बघितलं तर अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, काही बाहेर सुद्धा आहे, काही बाहेर त्या बाहेर सुद्धा आहे. आणखी त्याचबरोबर आपण जर का बघितलं तर हा पूर्ण परिसर जो आहे हा जवळपास सगळा सील केलेला आहे. पोलिसांनी पूर्ण सील केला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये बचाव कार्य जे आहेत ते बचाव कार्य थांबू नये. ही सोसायटी जी आहे या सोसायटीच्या आतल्या भागामध्ये सगळे रहिवासी सुद्धा आलेले आहेत, बिल्डिंग मधले सगळे रहिवासी खाली आले आहेत. आणखीन सगळे रहिवासी घाबरले आहेत, कोणी बोलायला तयार नाहीये, पण जी माहिती त्यांच्याकडनं समजते त्यानुसार
अद्यापर्यंत कोणती जीवितहानी झाली नाहीये, कोणती दुर्घटना मेजर झाली नाहीये, अशा प्रकारचीच माहिती सगळी ही समोर येते आणखीन सांगितलं जात आहे. पण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला अद्याप यश मिळालेलं नाहीये. प्रयत्न अजूनही अथक सुरू आहे. दरम्यान हा जो सगळा भाग आणि परिसर आहे हा सगळा सील करून टाकण्यात आलेला आहे. एकंदरीत हे आपल्याला दिसणारं चित्र बरोबर आहे. मात्र प्रशांत, एका बाजूला आगीचे दृश्य दाखवत आणि एका बाजूला तुम्ही घटनास्थळावरून आमच्यापर्यंत ती संपूर्ण माहिती पोहोचवताय. गेटवरची जी दृश्य काही क्षणांपूर्वी आपण दाखवण्याचा प्रयत्न केला, नागरिक रहिवाशी भागातून आपल्या गाड्या काढून बाहेर पडताना दिसतायत का? म्हणजे कदाचित भीतीचं वातावरण तिथल्या रहिवाशांच्या मनात आहे का, आणि त्यामुळे पटापट ही पूर्ण इमारत रिकामी करण्याचा प्रयत्न तिथल्या रहिवाशांकडून केला जातोय का? प्रशांत. हा, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. हे जे गेट आहे, आता खरं तर गेटच्या आतमध्ये खूप मोठा लांब पॅसेज आहे हा दाखवता येणं म्हणजे कॅमेरामध्ये दिसणं अवघड आहे. पण तिथे आतमध्ये जवळपास 200 मीटर आतमध्ये ही पूर्ण इमारत आहे आणि त्या इमारतीतले सगळे रहिवासी खाली उतरतायत. त्यांना खाली उतरवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. सगळे रहिवासी आता खाली आहे. आम्ही सुद्धा आता आतमध्ये जाऊन आलो. सगळे रहिवासी इमारतीमधले खाली आहे. सगळ्या मजल्यांवरचे रहिवासी पूर्ण खाली आलेले आहेत. सगळे घाबरलेले आहेत, भिसकलेले आहेत, दचकलेले सुद्धा आहेत. भीतीचे एक्सप्रेशन्स पूर्णपणे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. अग्निशामक दलाचे अधिकारी सुद्धा सातत्यानं काम करतायत. आणखीन या ठिकाणी अनेक वेगळ्या प्रकारचे, अरे दादा एक ही बात बताओ बहुत जरूरी है, कोई किसी को गंभीर दुखापत तो है नहीं? नहीं नहीं, कुछ नहीं, कुछ नहीं, कुछ नहीं. अब ये था हमको मालूम है, हम इधर है. हाँ, बाहर अंदर देखी नहीं, ऐसा किसी को तकलीफ किसी को कुछ नहीं है. ये बहुत बड़ा आवाज आया था, ब्लास्ट हुआ था. हाँ, गैस वो गैस सिलेंडर वाला हो गया था. सिलेंडर हो गया था. कौन सा सिलेंडर का? हाँ, सिलेंडर का आवाज था वो. हाँ, जो दो बार आवाज आया था वो सिलेंडर फट गया था. बाकी आदमी को किसी को भी हादसा नहीं हुआ है. जो हुआ है बिल्डिंग में फ्लैट में हुआ है. 12 माले पे लगा हुआ था. 12 माले से अभी तो 13 माले तक भी पहुंच के बोलता है. लेकिन अभी सब लोग नीचे आ गए ना बिल्डिंग में? सब लोग नीचे आ गए. सब लोग नीचे आ गए. अच्छा, इतना निश्चित है बिल्डिंग के सब लोग नीचे आ गए. लेकिन 12 माले पे कौन रहते फिर? 12 माला भी जो रहने वाला था, शेठ लोग था, वो तो पहले आ गया था नीचे. वो लोग पहले आ गया था. पहले ही लेके आया था उन लोगों को. महत्वाची माहिती आपल्याला समजते की 12 मजल्यावर ज्या फ्लॅटमध्ये आग लागली होती त्या फ्लॅटमध्ये राहणारे रहिवासी हे त्वरित खाली आले होते. आता 13व्या मजल्यापर्यंत सुद्धा ही आग भडकलेली आहे अशा प्रकारची माहिती समोर येते. पण दिलासा देणारी एकच गोष्ट आहे की या इमारतीमध्ये राहणारे सगळेच रहिवासी खाली आले आहेत. म्हणजे ज्या प्रकारची माहिती वेगळ्या प्रकारे समोर येते त्याच्यातून 2 गोष्टी स्पष्ट होत आहे की आग नियंत्रणात अद्यापपर्यंत आली नाही आणि याचबरोबर की या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहे. दिलासा देणारी एकच गोष्ट आहे की जीवितहानी अद्याप कोणती नाही आणि जो ब्लास्ट झाला होता तो ब्लास्ट सिलेंडरचा होता आणि तब्बल 1 नाही तर 2 वेळा सिलेंडरचा ब्लास्ट झाला अशा प्रकारची माहिती इथले स्थानिक जे रहिवासी आहे या पूर्ण सोसायटीचे जे प्रमुख सिक्युरिटी आहे त्यांच्याकडनं ही आपल्याला समजत आहे. बरोबर आहे. मात्र ही आग लागण्याचं प्रमुख कारण कळू शकलेलं आहे का? ज्या फ्लॅटमध्ये ही संपूर्ण आग लागलेली आहे तिथले संपूर्ण कुटुंबीय त्या ठिकाणी होते ते सुरक्षित आहेत का, हे देखील एक महत्त्वाचे प्रश्न आहे. कारण लागलेली आग ही इतरत्र भडकू नये या प्रकारचं आव्हान अग्निशमन दलाच्या जवानांसमोर आहे. तर भीषण स्फोट झाल्यानंतर मात्र आग इतरत्र पसरण्याची भीती देखील निर्माण झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण या परिसरात राहणारे किंवा या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी आपापले फ्लॅट रिकामं करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मुंबईतले अनेक प्रश्न मग त्यानंतर आपोआपच उपस्थित होतील की स्वतःची आग विझवण्याची यंत्रणा त्या ठिकाणी कार्यरत होती का याचा तपास देखील अग्निशमन दल पुढच्या काळामध्ये करताना दिसूनच येईल. प्रशांत, प्राथमिक माहिती.